दोन माजी महापौर आणि केंद्रीय मंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या गांधीबाग झोनमधील वस्त्या 6 महिन्यांपासून मलवाहिन्या फुटण्याच्या समस्यांसह अतिक्रमण साचलेल्या कचरा वाहनतळाच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. तक्रार करूनही प्रशासक लक्ष देत नसल्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. गांधीबाग झोन हा शहरातील प्रमुख व्यापारपेठेचा परिसर आहे. जुन्या नागपुरातील या परिसरात जीर्ण झालेल्या मालवाहिन्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. मुसळधार पाऊस आला की मालवाहिन्या फुटतात, लोकांच्या घरात दूषित पाणी येते. सिरसपेठ गंगाबाई घाट समोरील आणि शिवाजीनगर येथील झोपडपट्टी परिसरात हा प्रश्न अधिक भेडसावतो. मस्कासात, बजेरिया आणि मोमिनपुरा या परिसरात स्वच्छतेबाबत तक्रारी आहेत. दोन दोन दिवस कचऱ्याच्या गाड्या येत नाहीत, त्यामुळे नागरिक कचरा रस्त्याच्या कडेला आणून टाकतात. विशेष म्हणजे या झोनमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे, त्या परिसराच्या भोवतालीही कचरा साचलेला दिसतो. महाल, गांधीबाग, बडकस चौक हा बाजारपेठांचा भाग आहे. येथे कुठेही वाहनतळाची सोय नाही, रस्त्यावर वाहने देखील उभी केलेली आढळून येतात.